तर विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेला आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिला तर आजच्या तासिकेला आपण त्यापुढील भाग पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो पाठाला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखिकेने सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये वेगवेगळे साहित्य होतं त्यामध्ये पत्र्याची पेटी असेल त्याचबरोबर 2-3 गाठोडे असतील आणि जर्मनचे ताट असतील तर असा संसार या लेखिकेच्या घरी त्यावेळी होता असं आपण मागील तासिकेला पाहिलं होतं पुढे पाहूया त्या झोपडीत अशोकदादा त्याची बायको सुमिती लिंगाप्पा मर्याप्पा मधु आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते तशातच 3-4 दिवसापासून माझे वडील आई मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही 4 जण तिथच आलो होतो तर विद्यार्थी मित्रांनो अगदी कच्च्या विटाने बांधलेली झोपडी त्याच्यावरती अगदी फाटकी तुटकी तुटलेली टाकलेली कौल आणि त्याचबरोबर मोठी व्यक्ती त्या ठिकाणी उभे देखील राहू शकत नव्हती तर अशी या ठिकाणी झोपडीची परिस्थिती होती तसेच सतत या जमिनीमध्ये पाणी मुरत असल्यामुळे त्या ठिकाणी उबट वास येत होता आणि या झोपडीमध्ये अगोदरच काय सांगत आहे की माझा दादा त्याची बायको सुमिती त्याचबरोबर लिंगाप्पा मर्याप्पा मधु आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण त्या ठिकाणी 6 व्यक्ती त्या झोपडीमध्ये राहत होते परंतु त्यातच आणखी काही जणांची वाढ झालेली होती असं या ठिकाणी लेखिका सांगत आहे आणि त्यामध्ये बघा ती काय म्हणते काही 4 दिवसापासून मी माझे आई वडील त्याचबरोबर या ठिकाणी माझी बहीण मंगल तर अशी 4 माणसं त्या छोट्या झोपडीमध्ये वाढलेली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो एवढ्याशा छोट्याशा झोपडीमध्ये 10 माणसं अगदी त्या ठिकाणी राहत होती तर असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे पुढे पाहूया काय झालंय ते बघा सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती अत्यंत छोटीशी झोपडी असल्यामुळे या ठिकाणी 10 माणसं या झोपडीमध्ये राहत होती आणि त्यांना झोपायला देखील जागा या झोपडीमध्ये पुरत नव्हती असं या ठिकाणी लेखिका सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील परिच्छेद पाहूया बघा उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं आई आणि बाबा जायची तयारी करत होते आईनं 2-3 ताटल्या वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळ एका मोठ्या पिशवीत भरली तर विद्यार्थी मित्रांनो लेखिका या ठिकाणी सांगते उद्या आम्हाला बोरगावला पालांवर कामाला जायचं होतं आणि त्याची तयारी आई या ठिकाणी करू लागलेली होती आणि आईने या ठिकाणी 2-3 जर्मनच्या ताटल्या म्हणजे जर्मेनियम या धातूपासून तयार केलेल्या पूर्वी वापरत असलेल्या ताटल्या या आईने त्या ठिकाणी बांधायला सुरुवात केली होती त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळ तर या ठिकाणी पातळ म्हणजेच या ठिकाणी साडी असं या ठिकाणी अर्थ होतो आणि म्हणून या ठिकाणी आई बोरगावला जाण्यासाठी आपली तयारी करत होती असं या ठिकाणी लेखिका सांगत आहे बघा पुढे काय म्हणते वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळ एका मोठ्या पिशवीत भरली आणि 2 वेगवेगळ्या चिन्हांची अशी या ठिकाणी 2 कापडांची साडी या ठिकाणी तयार केलेली होती आणि ती साडी आणि ताट आई एका गाठोड्यामध्ये बांधत होती असं या ठिकाणी लेखिका सांगत आहे पुढे बघा बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते आणि त्याचबरोबर ह्या लेखिकेचे बाबा देखील इतर गावाला कामासाठी जाण्याची तयारी त्या ठिकाणी करू लागलेले होते असं या ठिकाणी सांगितलंय पुढे बघा काय झालंय तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला तो आईला सामान भरताना बघून म्हणाला आणि त्याचवेळी हा या लेखिकेचा दादा अशोकदादा ड्युटीवरून म्हणजे पोलीस खात्यातून नोकरी करून तो त्या आपल्या घरी आलेला होता आणि तोच हा दादा त्या आई बाबांना या आवरावर करताना या ठिकाणी पाहू लागलेला होता आणि पुढे दादा आई बाबांना काय बोलत आहे हे आपण पुढील परिच्छेदामध्ये पाहूया दादा पुढे आईला म्हणतो आई कुठं जायची तयारी चाललीय बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रामीण भाषेतील शब्दांचा वापर या ठिकाणी आलेला आहे परंतु अभ्यास करतेवेळी आपण प्रमाणित मराठी भाषेचाच आपण प्रश्नांची उत्तरे लिहितेवेळी वापर करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा आता दादा कामावरून घरी आला आणि त्यावेळी आई बाबा कामावर जायची तयारी करत होते आणि
हे पाहून दादा आईला विचारू लागला, अगं आई कुठे जायची तयारी चाललीय? त्यावर आई म्हणाली, बघा आई म्हणाली जातो मागाला, किती दिस इथं बसून खायचं? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला परत ओळ वाचून दाखवतो, आई म्हणाली जातो मागाला, किती दिस इथं बसून खायचं? तर या ठिकाणी काही शब्दार्थ आलेले आहेत, या ठिकाणी मागाला, तर या ठिकाणी मागाला म्हणजे गावाला असा या ठिकाणी अर्थ होतो, आणि पुढील शब्दार्थ दिस, दिस म्हणजे दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो, आई या ठिकाणी म्हणते तर आम्ही आता जातो मागाला म्हणजे आम्ही आता गावाला जाणार आहोत, आणि किती दिस इथं बसून खायचं, असे किती दिवस इथं बसून राहायचं, आणि इथं तू जे कष्ट करतोयस त्यावर या सगळ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, म्हणून आम्ही आपल्या गावाला जाणार आहोत, आणि असे किती दिवस या ठिकाणी बसून राहायचं आहे, असा प्रश्न या ठिकाणी आईने या दादाला केलेला आहे। पुढे काय म्हणतात बघा, दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आता आई म्हणाली की आम्ही कामासाठी दुसऱ्या गावाला जाणार आहोत, आणि हे म्हणाल्यावरती आता दादा आपल्या बाबांना म्हणजेच वडिलांना विचारतोय की कुठल्या गावाला तुम्ही जाणार आहात, आणि त्यावर आता बाबा काय म्हणतात बघा, बघा आपल्या लोकांची बोरगावला पालक आहे ती उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तवा आजच जायला पाहिजे, बाबा म्हणाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अजून ग्रामीण भाषेतील शब्द आलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। बघा या ठिकाणी बाबा काय म्हणतात, आपल्या लोकांची म्हणजे आमच्यासोबत जी लोक कामाला येतात त्या लोकांची आज बोरगावला पालं आहेत। तर या ठिकाणी मी तुम्हाला शब्दार्थ यापूर्वी सांगितला, तर पालं, पालं म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला माहितीये की तुम्ही रस्त्यावरून येता जाताना रस्त्याचं बांधकाम करते वेळी जी लोक पाहायला मिळतात त्यांना पालांवरची अगदी रानमोकळ्यावरती काम करणाऱ्या लोक म्हणजे तीच काय आहे, पालांवरची कामं करणारी लोक आहेत, आणि ह्या लोकांना एक दिवस या ठिकाणी एक दिवस दुसऱ्या ठिकाणी रस्त्याचं काम संपलं तर पुढील दुसऱ्या ठिकाणी रस्त्याचं काम करायला ही लोक जायची, आणि म्हणून या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना म्हणजेच पालांवरची कामं करणाऱ्या लोकांना नेहमी स्थलांतर करत राहावं लागायचं, आणि म्हणून या ठिकाणी आता बाबांना प्रश्न विचारल्यावर बाबा म्हणतात की आपल्या बरोबरच्या लोकांची पालांवरती बोरगावच्या पालांवरती कामं आहेत, आणि त्या ठिकाणी आम्ही जायची त्या ठिकाणी तयारी करणार आहोत, आणि म्हणून म्हणतात बघा उद्या मोरल्या गावाला जाणार आहेत, मोरल्या म्हणजे पुढच्या, तर ती लोक उद्या पुढच्या गावाला जाणार आहेत, त्यामुळे कामावर जायला आजच तयारी त्या ठिकाणी आम्ही करत आहोत, आणि आजच आम्हाला त्या ठिकाणी जायला पाहिजे, असं या ठिकाणी दादाला त्या दादाचे वडील समजावून सांगत आहेत। आता पुढच्या गावाला जाणार आहोत असं सांगितल्यावरती आई इमिला म्हणजे लेखिकेला काय म्हणते ते आपण पाहूया। बघा आई मला म्हणाली, आई मला म्हणाली म्हणजे लेखिकेला म्हटलेली आहे। बघा इमे बघत काय उभी आहेस, तुझी कापडा निकडं, उशीर होतोया निघाया। या ठिकाणी शब्दार्थ आलेले आहे, आई म्हणते इमेला, इमे बघत काय उभी आहेस, या ठिकाणी इमे बघत काय राहिलेस, बघत काय उभी आहेस, कारण का आम्ही पुढच्या गावाला जाण्याची तयारी करत आहोत, त्यामुळे तू बघत का उभी आहेस, असा प्रश्न आईने इमिला म्हणजे लेखिकेला केलेला आहे, आणि त्यावर आई म्हणते तुझी कापडा आणि इकडं, तर या ठिकाणी पुढचा शब्द आहे कापड, तर कापड म्हणजेच या ठिकाणी कपडे असा अर्थ इथे होतो, आणि आई काय म्हणते अगं इमे आम्ही दुसऱ्या गावाला जायची तयारी करत आहोत, आणि तू इथे बघत काय उभी आहेस, तुझे कपडे इकडे आण आणि बांधायला सुरुवात कर, अशी या ठिकाणी आई या इमेला सांगत आहे, आणि आपल्याला उशीर होतोया निघाया, आणि उशीर, उशीर म्हणजेच उशीर, होतोया म्हणजेच होतोय, निघाया म्हणजेच निघायला, आणि आपल्याला जायला आता उशीर होत आहे, असं आई या इमेला समजावून सांगत आहे, आणि हेच घरामध्ये अगदी त्या झोपडीमध्ये घडत आहे, आणि दादा आणि वडील हे पाहत आहेत। आता दादा पुढे काय म्हणतोय बघा, आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमेला घेऊन जाऊ नको,
मी तिला शाळेत घालणार आहे. तर बघा या ठिकाणी आता आईचं बोलणं ऐकून झाल्यावर हा दादा आईला म्हणाला की माझ्या छोट्या बहिणीला म्हणजे इमीला तू तुझ्या कामावरती घेऊन जाऊ नकोस, कारण मी तिला शाळेत घालणार आहे, म्हणजे तिला मी शिकायला शाळेत पाठवणार आहे, त्यामुळे तू तिला कामावर घेऊन जाऊ नकोस, या झोपडीमध्ये माझ्याच घरी तिला राहू दे, असं या ठिकाणी दादा आईला सांगत आहे. आता दादाचं बोलणं या ठिकाणी आई आणि बाबा ऐकत आहेत आणि पुढे काय परिस्थिती उद्भवली हे आपण पुढील ओळींमधून पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं. या ठिकाणी बाबांना शिक्षणाबद्दल आवड नव्हती आणि त्यांना शिक्षणाचं महत्व देखील फारसं नव्हतं, शिवाय घरची परिस्थिती गरिबीची आणि म्हणूनच शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं. म्हणजेच बाबांना शाळा हा शब्द काढल्याबरोबरच बाबांना दादाचा राग आला. आता बाबा पुढे काय म्हणतात बघा, बाबा रागानं दादाला म्हणाले तुझं डोस्कं बिस्कं फिरलंय काय. बघा शाळेचं नाव काढल्याबरोबर बाबांना राग आला, कारण का मी तुम्हाला सांगितलं की घरची परिस्थिती तसेच शिक्षणाबद्दल अनास्था आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाचं फारसं महत्व कळलं नव्हतं आणि म्हणूनच दादा ज्यावेळी इमीला शाळेत घालणार आहे असं काढल्यावरती बाबा म्हणतात तुझं डोस्कं बिस्कं फिरलंय काय, तुझं डोकं बिकं फिरलंय काय, तू मुलीला शिकवतोयस. पुढे काय म्हणतात बघा, पुरीला साळत घालतो म्हणतोस. बघा या ठिकाणी ग्रामीण भाषेतील शब्द आलेले आहेत. या ठिकाणी बाबा म्हणतात पुरीला साळत घालतो म्हणतोस. साळ म्हणजे शाळा, पुरीला म्हणजे मुलीला, या ठिकाणी शब्द आलेला आहे. बघा पुरीला, पुरीला म्हणजे खायची पुरी नव्हे तर मुलीला, त्यानंतर साळत म्हणजे शाळेमध्ये, घालतो म्हणजे घालणार, म्हणतोस म्हणजे म्हणतोस म्हणजे मुलीला तू शाळेत टाकणार आहेस असं म्हणतोय, तुझं डोकं बिकं फिरलंय काय, असं बाबा ह्या दादाला त्यावेळी अगदी रागारागाने सांगत आहेत. आणि पुढे काय म्हणतात बघा, लय शिकलास म्हणजे शेणा झालास वय. तर या ठिकाणी शब्दार्थ आहे शेणा, शेणा म्हणजे या ठिकाणी शहाणा असा अर्थ होतो, आणि म्हणजे तू एवढा शिकलास, पोलीस खात्यात गेलास म्हणजे तू शहाणा झालायस का, मुलीला का शिकवतोयस, असा प्रश्न या ठिकाणी बाबांनी या दादाला केलेला आहे. बाबांचा मुलगा म्हणजे या लेखिकेचा दादा असा इथं अर्थ होतो. आता पुढे काय घडतंय आपण ते पाहूया. बघा या ठिकाणी दादा काय म्हणाला, दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगाच चिडता. बघा आता दादा बाबा रागावलेले आहेत आणि त्यामुळे दादाने नमत घेतलेलं आहे आणि तो शांत आवाजात बाबांना समजावून सांगत आहे की बाबा तुम्ही उगाच का रागवता आणि उगाच का चिडता. आणि पुढे बघा दादा काय म्हणतो, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे, चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करीन. आजकाल शिक्षणावर सगळं चालतं की बाबा मी आपल्या इमीला शाळेत शिकवणार आहे, एवढं रागवण्यासारखं काय आहे, कारण का शिक्षणाला सध्या खूप महत्व आहे आणि त्यामुळे आपण तिला शाळेत टाकलं तर ती चांगलं शिकेल आणि चांगलं शिक्षण झालं तर ती पुढे कुठेतरी चांगली नोकरी करेल आणि याच हेतूने मी तिला शाळेत टाकणार आहे. आणि बाबा तुम्ही देखील या विचाराला संमती द्या असं दादा वडिलांना समजावून सांगत आहे. पुढे बघा, दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. बघा आता हा दादाचा शहाणपणा म्हणजे दादा जे शिक्षणाविषयी सांगत होते ते वडिलांना पटण्यासारखं नव्हतं. पुढे तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बाबा काय म्हणतात बघा, बाबा म्हणाले शाळा शिकून काय करायचंय, घरात खायला अन्न नाही, अन्न हिच्या शाळेला पैक कुठलं आणायचंय, त्या परीस लगीनच कुठं ठरतंय का बघू. तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भाषेतील शब्द आहेत, लक्षपूर्वक समजून घ्या. तर या ठिकाणी बाबा म्हणाले शाळा शिकून काय करायचंय, तर ह्या मुलीला शाळा शिकून काय करायचं आहे, घरात आपल्याला खायला अन्न नाही. तर या ठिकाणी शब्दार्थ आहे अन्न म्हणजेच या ठिकाणी अन्न,
या ठिकाणी आपल्याला खायला अन्न नाही तर हिला शाळेला शिकायला पैसे पैक पैक म्हणजे पैसे तर पैसे कुठून आणायचे आणि या ठिकाणी पैसेच नाही त्यामुळे शिक्षण नाही असं बाबा दादाला सांगत आहेत आणि त्यापेक्षा या मुलीचं लग्न बघून देव्या कुठे लग्न जमतंय का असं या ठिकाणी बाबा या आपल्या मुलाला समजावून सांगत आहेत आणि म्हणून ते म्हणतात की त्यापेक्षा लग्न या मुलीचं लग्न कुठेतरी जमतंय का ते आपण बघू असं या ठिकाणी सांगत आहेत पुढे दादा बाबांना काय म्हणतोय बघा तिच्या शाळेचा खर्च मी बघतो तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाले का बघा या ठिकाणी हा दादा वडिलांना पुन्हा समजावत आहे की अहो आपल्याकडे पैसे नसतील तरी काय झालं की मी माझ्या बहिणीचा शाळेचा खर्च स्वतः करीन आणि एवढंच काय तर तिचं वय अजून खूप लहान आहे ती आणि त्यामुळे ती लग्नाला अजून झालेली नाही म्हणजेच या ठिकाणी दादा आपल्या वडिलांना समजावून सांगत आहे की माझी बहीण अजून शिक्षणाची आहे अगदी तिचं वय खूप लहान आहे आणि त्याचबरोबर तिचं अजून लग्नाचं वय झालेलं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या बहिणीला शिकवणार आहे आणि तिचा खर्च मी स्वतः करणार आहे असं दादा वडिलांना सांगत आहे बघा दादा काय म्हणतो आता कुठं ती 6 वर्षाची आहे मी इमीला शाळेत घालणार आहे दादा म्हणाला तुम्ही काहीही आणि किती विरोध केला तरी मी माझ्या बहिणीला शाळेत घालणार असं या ठिकाणी दादा घरातल्यांना सांगत आहे बघा पुढे दादा हे म्हणाला आणि त्या पुढे काय झालंय बघा इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाले आता आई शांतपणे ऐकत होती आणि पुढे आता आई म्हणत आहे बघा तुझा बा असाच आहे या ठिकाणी बा म्हणजेच वडील असा अर्थ होतो आणि म्हणून आई या ठिकाणी सांगते की तुझे वडील असेच आहेत आणि पुढे काय म्हणतात बघा तुझ्या वक्ताला साळत घालताना असंच केलं आणि तुझ्या वेळी शाळेत घालतेवेळी तुझ्या वक्ताला म्हणजे तुझ्या वेळेला शाळेत घालतेवेळी तुझ्या वडिलांनी देखील असंच केलं जसं इमीला विरोध करत होते तसेच तुझ्या शिक्षणाला विरोध करत होते असं आई दादाला त्या ठिकाणी सांगत आहे बघा आई या ठिकाणी काय म्हणते तुझ्या साळासाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्ला तुझी आजी बरी ती तुमच्या साळासाठी गावात राहिली भाकरी करून घालाला तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय या ठिकाणी भावनिकता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे बघा या ठिकाणी आई काय म्हणते तुझ्या वक्ताला साळत घालताना तुझ्या वडिलांनी देखील असंच केलं होतं आणि बघा तुझ्या साळासाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्ला तर मी तुला शाळेत पाठवण्यासाठी तयारी दाखवत होते शाळेत पाठवण्यासाठी तयार होते परंतु अशा वेळी मला तुझ्या वडिलांनी खूप मारलं त्यांचा खूप मार खावा लागला आणि एवढं सहन करून मी तुला शाळेत घातलं आणि तुझ्या बाबांपेक्षा तुझी आजी लय चांगली होती खूप चांगली होती आणि तिने तुमचा सांभाळ केला आणि तुमच्यासाठी इथे राहिली आणि तुम्हाला जेवण खाऊ घालण्यासाठी त्या ठिकाणी ती राहिली होती आणि तुम्हाला त्यातूनच शिक्षण मिळालं असं या ठिकाणी आई या ठिकाणी दादाला वडिलांसमोर सांगत आहे बघा या ठिकाणी पुढे काय म्हणतात बघा तुझी आजी बरी ती तुमच्या साळासाठी गावात राहिली भाकरी करून घालायला तेव्हा तुम्ही शाळा शिकला आम्ही एका गावून दुसऱ्या ठिकाणी काम करत होतो त्यापेक्षा तुझी आजी सगळ्यात चांगली होती आणि ती या गावामध्ये तुमच्या शिक्षणासाठी राहिली तुम्हाला जेवण खाऊ घातलं आणि त्यामुळे तुम्ही शाळा शिकला असं या ठिकाणी आई आपल्या मुलाला या ठिकाणी समजावून सांगत आहे आणि गावघरामध्ये हे सगळेजण ऐकत आहेत पुढे बघा तुला लिंग्याला आणि जिन्नूला म्हातारीनं सांभाळलं तुला तुझा भाऊ जिन्नू त्याचबरोबर लिंग्या अशा प्रकारच्या भावंडांना ह्या आजीनं सांभाळलेलं होतं बघा आम्ही असं भीक मागत फिरत होतो म्हणजेच आम्ही असं भीक मागत म्हणजेच एका गावावरून दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावावर अशा रस्त्यांची कामं करायला आम्ही इकडे तिकडे वणवण भटकत होतो असं आई या ठिकाणी सांगत आहे आणि तुझ्या शिक्षणाचं महत्त्व तुझ्या आजीला पटलं होतं आणि तिच्यामुळे तुझं शिक्षण तुझ्या भावांचं या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं होतं पुढे बघा
तुझ्या मूळ तर मध्या मर्या साळा शिकल्याती तर या ठिकाणी मध्या मर्या ही मुलांची नाव आहेत आणि तू शिकलास म्हणजे आई आपल्या मुलाला सांगते की तू शिकलास म्हणूनच तुझा भाऊ मध्या आणि मर्या यांना शाळा शिकायला मिळाली असे या ठिकाणी सांगत आहेत पुढे बघा तुझ्यासारखी ती पोर कुठतर काम करून खात्याली तू म्हणतोस तर इमीला ठेव तुझ्याजवळ शिकली तर शिकल आणि म्हणून तू शिकलास आणि तुझ्यामुळेच तुझ्या भावंडांना शाळा शिकायला मिळाली आणि त्याचबरोबर त्यांनी शिक्षण घेतलं आणि आता कुठेतरी काम करून पैसे मिळवतात आणि असं सांगितल्यावरती आई या दादाला म्हणत आहे तुला इमीला शिकवायची इच्छा आहे ना तर इमीला तुझ्याजवळ ठेव आणि इमीला काय कर शाळेत पाठव चांगलं शिकव आणि म्हणून आई या ठिकाणी ते शिकली तर शिकल म्हणजे ती शिकली तर चांगली शिकेल असे या ठिकाणी आई आपल्या दादाला सांगत आहे दादाला म्हणजे तिच्या छोट्या मुलाला या ठिकाणी समजावून सांगत आहे